कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत ज्येष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांचा वाढदिवस आनंदात साजरा नेवासा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण तसेच सी कॉमन न्यूज चे नेवासा प्रतिनिधी यांचा वाढदिवस सर्व धर्मियांच्या वतीने नेवाशामध्ये साजरा करण्यात आला यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय सुखदान नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्च धर्मगुरु फादर प्रकाश राऊत तसेच नेवासा तालुका पास्टर फेलोशिपचे तालुका अध्यक्ष प्रकाश चक्र नारायण पास्टर सूर्य गजभीव पास्टर खरात पास्टर सुभाष चक्र नारायण तसेच मल्हार सेनेचे अध्यक्ष अशोक कोळेकर पत्रकार कमलेश गायकवाड तसेच नेवासा नगरपंचायतच्या वतीने मुख्याधिकारी समीर शेख मारुतराव घुले पाटील पतसंस्था अध्यक्ष उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या वतीने तसेच नगराध्यक्ष संगीता बर्डे नगरसेवक दिनेश व्यवहारे रणजित सोनवणे भारत डोकळे दत्तात्रय बर्डे सचिन वाडागळे यांच्या वतीने प्रेस क्लबच्या वतीने सुहास पठाडे मोहन गायकवाड शंकर नाबदे मकरंद देशपांडे तसेच माजी सरपंच सतीश गायके नगरसेवक सुनील वाघ यांनी सत्कार केला तसेच जिल्हा परिषद मराठा तसेच उर्दू शाळा अंगणवाडी सेविका मदतनीस संघटना तसेच सोनई पोलीस मध्ये पोलीस निरीक्षक कैलास देशमाने नेवासा तालुका पत्रकार एकता संघाचे अध्यक्ष विनायकराव धरंदले यांच्या वतीने तालुक्याचे लाडके पत्रकार सुधीर भाऊ चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू वृद्धांना उबदार कपड्यांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले दिनदुबळ्यांमध्ये देव पाहण्यासाठी अडलेल्या नारायणाची सेवा गरजेची असल्याचे प्रतिपादन वास्तुविशारद नगरसेवक सुनील वाघ यांनी यावेळी बोलताना केले यावेळी पत्रकार सुधीर चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते गपूरभाई बागवान माजी सरपंच सतीश गायके मुक्तारबाई शेख हरुणभाई जहागीरदार यांच्यासह आदी कार्यकर्तेही उपस्थित होते कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी कमलेश गायकवाडसह सुधीर चव्हाण नेवासा